27 तास आपला बंदोबस्त उत्कृष्ट रीतीने आणि कमी वेळात मागच्या 6 वर्षांमध्ये कमी वेळात यावेळी झाला आणि अत्यंत उत्कृष्ट रीतीने आपला गेला. एकूण ठिकाणी काही इश्यू आला तरी आपला अधिकारी कर्मचारी व्यवस्थितपणे हाताळलं म्हणून एकदम शांततेने चांगल्या पद्धतीने झालं आणि आपण अत्युत्तम उदाहरण दिलेलं आहे. दुसरा डीजेचं जे इश्यू होतं त्यांच्यामध्ये आपल्या लोकांनी रात्री भरपूर कारवाई त्यांच्यावर केलेली आहे. जवळजवळ 75 गुन्हा दाखल केलं आणि 33 ठिकाणी ते उपकरण जप्त केलेले आहे आणि त्यांच्याऐवजी जे व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला ते पण कारवाई करणार आहे. त्याचबरोबर आपलं जे असतं गुन्हा नियंत्रण करायचं जवळजवळ 75 मोबाईल सीज केलं आणि त्यांच्या मोबाईलच्या जे चोरी करणारे मालेगाववरून आलेल्या टोळीला सुद्धा आपल्या लोकांनी पकडलं म्हणजे उद्या ते सर्व लोकांना आयडेंटिफाय करून लोकांना आम्ही परत करणार आहे. म्हणजे एवढं चांगला आपला आजच्या दिवशी बंदोबस्त केला आणि नवीन कॅम्प सुद्धा सर्वांच्या लोकांवर चांगलं दिसतं तर लोकांना सुद्धा घेऊ आणि मनापासून म्हणजे आम्ही आल्याबरोबर 1 महिन्यात एवढं मोठा बंदोबस्त होता पुण्याच्या मोठा बंदोबस्त होता एवढं उत्कृष्ट रीतीने केलं. सर्वांना वैयक्तिकरित्या आभार आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा. असंच आपण परिवर्तन घडवून आणू. थँक्यू व्हेरी मच. जय. याचबरोबर आपल्या सोबत जे व्हॉलंटियर आहेत पोलीस मित्र आहेत आपल्याला मदत केलं आणि किंवा आपल्या स्वयंस्फूर्तीने लोकांनी जेवण नाश्ता पाणी वगैरे ते आपल्याला मदत केलं त्या सर्वांना पुणे पोलीसतर्फे आपल्या सर्वांतर्फे मी आभार मानतो. जय जय महाराष्ट्र.